विरोध करू नये. डबल सांगा बरं, ते म्हणले असे काय म्हणले? भुजबळांनी विरोध करू नये. मग त्यांना सांगा ना, कशाला मंत्रिपद दिलं त्यांना, त्याला कळत नाही का? त्याला सांगा आले विरोध करतो म्हणा, बस ना जरा. मी तरी महाजन साहेबांना सांगितलं, ते म्हणले बोल नका बाबा, पाटील जरा पाटील म्हणलं जाऊन द्या बाबा, नाही बोलायचं. ते काय फडफड केली काल परत त्यांनी, काय आलं बोललं ते. मी महाजन साहेबांना सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या, हा बळ आल्यावर गोळ्या तुमच्या खिशात तुझा, चालता चालता पुटकोन द्या त्याला एक. ते आता मात्र झालंय याडा पाठ सगळ्या दुनियाचं. तुम्ही शांत बसला होता, तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता, तुम्ही गिरीश महाजनना तसं आश्वासन दिलं होतं, तसं सांगितलं पण होतं, तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळांनी टीका केली. हा अर्थ काय समजायचा? किंवा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं आहे काय? तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्फ्युजन? शेपट्याची आळी वळवळ करते, दुसरं काही नाही, दम निघत नाही. लयकंड फुकट भांडणं अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरिबाचा वाटोळा करायचा. लयकंड त्याला, त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे, वंजारे बांधवांचं वेगळं आहे. तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागतो, आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे? सेपरेट बांध टाकलाय, 10 एकर रानातून सेपरेट 2-2 एकरचा बांध टाकलेत एनटीचे आणि विजेएनटीचे. सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडे कुणी जायचं नाही. आता त्यांचं सेपरेट आहे, धनगर बांधवाचं वंधारी बांधवाचं. देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. देव जरी आला तरी विषय इकडे आहे आमचा, ओबीसी आरक्षण एकटं खातं एडपट तिथ. त्या गोरगरिबाला कायला उचकतो उगच, आमचं त्यांचं कशाला विनाकारण चांगलं वातावरण आहे गावा लेवलवर, आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो, कशाला उचकतो? पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो, धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गाव खेड्याला यांच्या लक्षात आलं, हे राजकारणी, याला एकंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी ह्यो गंगातून धुवून आणलेवून व्हायला लागला निर्मळ, हे भरले लय गटरानं. हा, हे आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःच्या किशी मागं घ्यायला लागले, राजकीय फायदा उचलायला लागले, मंत्रीपदावर बसायला लागले. ते सामान्याच्या लक्षात आले, हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडणं लावा लागले गावखेड्यात, हे राजकारणी, हे लोकांच्या पक्क लक्षात आले. त्यामुळं त्याचा काही परिणाम होणार नाही, परंतु त्यांनी शहाणं व्हावं.